सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। कोल्हापुरात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांकडूनच विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीस कर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोल्हापूर शहरातील राजारामपुरी ठाण्यात घडली आहे। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी चेतन घाडगे यावर कलम 354 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे। राजारामपुरी पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या पाठीवरून हात फिरवणे आणि विशिष्ट भाषेत बोलल्याने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। हा सर्व प्रकार घडल्यानंतर तो कर्मचारी ड्युटीवर असतानाच त्याला अटक करण्यात आली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत तपास करण्यात येत आहे। तपास केल्यानंतर योग्य कारवाई करू असे आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दिलं। पोलीस ठाण्यातच अशा प्रकारची घटना घडल्याने अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।